नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाजदोर युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण असा टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिक म्हणजे चांद्रयान 3 या मोहिमेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ही ऐतिहासिक मोहीम ठरलेली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी आपण चांद्रयान मोहीम जी आहे ती यशस्वी झालेली आहे. या मोहिमेबद्दल आपल्याला जी काही एक्झाम ओरिएंटेड, बघा मी इथं टॉपिक म्हणताना सुद्धा काय म्हणले, एक्झाम ओरिएंटेड जी काही माहिती आहे, एक्झाम ओरिएंटेड जे पॉईंट आहे, पॉईंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. मग चांद्रयान 3 बद्दल आपल्याला MPSC, UPSC, TCS, IBPS पॅटर्नमध्ये कोणत्या आणि कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. मग बघा, आता पहिला प्रश्न तुम्हाला काय येऊ शकतो की चांद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण, पहिला मुद्दाच काय आहे, प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 प्रक्षेपण करण्यात आलं. हे जे मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावर एक एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पण तुम्हाला प्रश्न आहे, चांद्रयान 3 मोहिमेचं प्रक्षेपण कधी करण्यात आलं, तर 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 प्रक्षेपण करण्यात आले. कोणत्या ठिकाणावरून करण्यात आलं, ठिकाण जर विचारलं तर सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोट्टा या ठिकाणी हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपक कशाद्वारे हे प्रक्षेपण केले, तर LVM-3M4 लॉन्च व्हेकल Mk-3 द्वारे या ठिकाणी हे प्रक्षेपण करण्यात आले. आणि चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान कधी उतरले ही जर तारीख विचारली, तर 23 ऑगस्ट 2023 6:04 ही तारीख आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची. ह्या 2 तारखा, प्रक्षेपण कधी केले आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग कधी यशस्वी झालं, ह्या 2 तारखा 14 जुलै 2023, बघा 14 जुलै 2023 आणि 23 ऑगस्ट 2023, ह्या 2 तारखापैकी एक तरी तारीख भविष्यातल्या 2023 परीक्षेमध्ये किंवा 2024 परीक्षेमध्ये यापैकी एक तरी तारीख विचारली जाईल असा माझा अंदाज आहे. म्हणजे सुरुवातीचा हा एक भाग झाला. त्यानंतर बघा आपल्याला आणखी काय विचारलं जाऊ शकतो. बघा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरणार भारत जगातील पहिला देश, म्हणून इथं रंग सुद्धा बघा वेगळा दिला, पहिला देश म्हणले. पण इथं काय आहे, दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. बघा, भारत ज्यावेळेस जगातला पहिला देश ठरतो त्यावेळेस हमखास त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतरचा पुढला मुद्दा आहे, चंद्राच्या पृष्ठभागावर अंतरयान उतरणारे देश, म्हणजे आतापर्यंत चंद्रावर किती देशांनी यान उतरलं, तर 4 देशांनी उतरले. यातला पहिला देश आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन आणि चौथा आहे भारत. म्हणजे अमेरिका, रशिया, चीन आणि भारत अशा पद्धतीनं तुम्ही हा भाग लक्षात ठेवू शकता. एकूण 4 देशांनी चंद्रावर यान उतरलं आहे अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बघा, चांद्रयान 3 जी काही मोहीम आपली यशस्वी झाली त्यातले आणखीन काय महत्त्वाचे मुद्दे, की जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकते, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश कोणते कोणते. मग आता यात बघा, वर्ष, देश, मोहिमेचं नाव आणि त्या देशाची संबंधित अवकाश संशोधन संस्था अशा स्वरूपाचा हा चार्ट आहे. या चार्टवर आधारित एका दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 12 सप्टेंबर 1959 रशिया देशाने Luna-2 नावाची चांद्रयान मोहीम ही राबवली आणि अवकाश संस्था कुठली, रॉस्कोमॉस ही अवकाश संशोधन संस्था रशियाची. बघा, 12 सप्टेंबर 1959 पहिल्यांदा रशियानं चंद्रावर Luna-2 हे यान उतरलं. रॉस्कोमॉस ही अवकाश संशोधन संस्था आहे रशियाची. 20 जुलै 1969 अमेरिका या देशानं Apollo-11 या मोहिमेअंतर्गत नासा या अवकाश संशोधनद्वारे चंद्रावर लँडिंग केलं. 14 डिसेंबर 2013 चीन या देशानं मोहिमेचं नाव Chang'e-3 हे मोहिमेचं नाव आहे. CNSA ही अवकाश संशोधन संस्था आहे चीनची. आणि त्यानंतर 23 ऑगस्ट 2023 भारत चांद्रयान 3 आणि इस्रो नावाची संस्था. चांद्रयान 3 आणि संस्था कुठली, इस्रो. देश कुठला, भारत. म्हणजे ह्या तारखा, वर्ष हा जो मुद्दा आहे लक्षात घ्या, तारखा आणि वर्ष हे पण माहिती पाहिजे, देश पण माहिती पाहिजे, मोहिमेचं नाव माहिती पाहिजे आणि अवकाश संशोधन संस्था कोणती आहे हा देखील भाग तुम्ही माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला भाग बघूया. बघा, चांद्रयान 3 वरील एकूण वाहन किती आहेत, 3 आहेत. म्हणजे कोणते कोणते वाहन आहेत, बघा, लँडर आहे चांद्र पृष्ठावर उतरणारे वाहन, रोवर आहे चांद्र पृष्ठावर चालणारे वाहन, इथं उतरणारे वाहन आणि चालणारे वाहन हे 2 बघा, आणि प्रोपोलेशन म्हणजे प्रेरक असे 3 वाहन आहेत. हे 3 वाहन देखील असणं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, चांद्रयान 3 मधील लँडरचे नाव विक्रम असे आहे. लँडरचं नाव काय आहे, विक्रम आहे. हे नाव का ठेवलं आहे, मागचं कारण काय, बघा, भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई
यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलं? विक्रम. का देण्यात आलं? तर इथे काय म्हणलं बघा, भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? विक्रम साराभाई. आणि त्यांच्या स्मरणार्थ हे विक्रम लँडर हे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढला कोणता मुद्दा की ज्याच्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो, चांद्रयाननं सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पहिला संदेश कोणता पाठवला? अतिशय महत्वपूर्ण असा हा भाग आहे. काय संदेश पाठवला बघा, भारतवासियांनो मी माझ्या ठिकाणी पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा, मी पोहोचलोय पण माझ्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पोहोचलो आहे असा संदेश पाठवला. इंग्लिशमध्ये काय बघा, इंडिया आय रीच्ड माय डेस्टिनेशन अँड यू टू, तुम्ही सुद्धा, अशा पद्धतीचा हा संदेश आहे. त्यामुळं हा जो काही पहिला संदेश पाठवला, माझा असा अंदाज आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कदाचित असा प्रश्न विचारला जाईल, चांद्रयान 3 पहिला संदेश कोणता दिला? तर इंडिया आय रीच्ड माय डेस्टिनेशन अँड यू टू, तुम्ही सुद्धा, हे महत्वाचं आहे या ठिकाणी, हा संदेश पाठवला. त्यानंतर बघा, चांद्रयान मोहीम यशस्वी करण्यामध्ये अनेक लोकांचा हात आहे. इस्रोमधले जे काही सगळे कर्मचारी असतील तिथले सगळ्यांचा हात आहे, परंतु ह्या मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं, त्यात प्रमुख कोण होते, हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, इस्रोचे प्रमुख कोण आहेत? एस सोमनाथ म्हणजे मोहिमेचं नेतृत्व केलं. मोहीम संचालक कोण आहे? मोटवरी श्रीकांत आहेत. कोण आहेत? मोटवरी श्रीकांत. प्रकल्प संचालक कोण आहे? पी विरा मथु वेल हे प्रकल्प संचालक आहेत. सहयोगी संचालक कल्पना कालहस्ती, ह्या एक महिलांचा देखील समावेश आहे. अनेक महिलांचा समावेश होता, जवळजवळ 53-54 महिला होत्या, परंतु सहयोगी संचालक म्हणून कल्पना कालहस्ती यांनी काम पाहिलं. रॉकेट संचालक बी सी थॉमस होते. आणि यू आर राव सॅटेलाइट केंद्र संचालक एम शंकरन, इस्रोचे पॉवर हाऊस म्हणून त्यांना ओळखलं जातं, यांचा देखील, यस एम शंकरन यांचा देखील समावेश. म्हणजे मोहिमेने सक्सेस करण्यामध्ये जे काही नेतृत्व होते, एस सोमनाथ, मोटवरी श्रीकांत, पी विरामू थेवेल, कल्पना कालहस्ती, बी सी थॉमस आणि एम शंकरन या व्यक्तींचा समावेश ही मोहीम सक्सेस करण्यासाठी होता. आता भारतानं जे काय चांद्रयान मोहिमा राबवलं, त्याच्या संदर्भातला माहिती पाहिजे. बघा, भारताची चांद्रयान ही जी काही मोहीम आहे पहिली, ती 12 ऑक्टोबर 2008 राबवण्यात आली. ही यशस्वी झाली ही मोहीम. 386 कोटी रुपये खर्च आला. PSLV XL C 2 याद्वारे याचं प्रक्षेपण करण्यात आलं. चांद्रयान 2 22 जुलै 2019 अयशस्वी, अंशतः यशस्वी म्हटलंय परंतु अयशस्वी, 960 कोटी रुपये खर्च आला होता. GSLV MK 3 च्या माध्यमातून हे लॉन्च करण्यात आलं होतं. चांद्रयान 3 14 जुलै 2023 यशस्वी झालेले आहे. 615 कोटी रुपये खर्च LMV 3 M4 या प्रेक्षेपकाद्वारे हे लॉन्च करण्यात आलं. त्यामुळे हा चार्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याला आपण असं म्हणूया की IMP चार्ट आहे. हा चार्ट पूर्ण व्यवस्थित पाठ करून जायचं, याच्यावर एका दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता LVM हे जे काही प्रेक्षेपक आहे, याच्या माध्यमातून आपण जे काही लँडिंग केलं, बघा हे भारताचे सर्वात वजनदार प्रक्षेपण आहे. काय म्हणजे भारताचे सर्वात वजनदार प्रक्षेपण आहे. चांद्रयान 3 हे LVM 3 सातवे प्रक्षेपण आहे. म्हणजे LVM 3 कितवे प्रक्षेपण आहे? सातवे प्रक्षेपण आहे. 43.5 मीटर LVM ची उंची आहे. 640 टन वजन आहे. 8000 किलोग्राम, बघा 8000 किलोग्राम वजन पेलण्याची क्षमता आहे LVM 3 हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढला मुद्दा काय सांगितलाय, नासाच्या Apollo 11 मोहिमेअंतर्गत 20 जुलै 1969 रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिली व्यक्ती ठरली, किंवा ही पहिली व्यक्ती ठरली. त्यानिमित्त 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन किंवा चांद्र दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय चांद्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय चांद्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या 2023 चांद्र दिनाची 20 जुलैची थीम काय होती? चंद्र अन्वेषण समन्वय आणि स्थिरता. ह्या थीम पाठच करायची, चंद्र अन्वेषण समन्वय आणि स्थिरता अशा स्वरूपाची 2023 चांद्र दिनाची काय थीम आहे. आता मोहिमेची उद्दिष्टे काय आहे? चांद्रयान 3 मोहीम आपण दक्षिण ध्रुवावर राबवली, मग ही दक्षिण ध्रुवावरच का राबवली, याची कारणं काय आहेत?
23 ऑगस्टलाच हे का या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं, ह्या दोन प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायची. दोन कोणते प्रश्न आहेत तुमच्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो. चांद्रयान 3 मोहीम दक्षिण ध्रुवावरच का, त्याचं कारण काय, त्याची कारणं जे कारण आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कंपल्सरी टाकायचं आहे. किती लोक त्याचं उत्तर देतात आपण बघूया. आणि दुसरं मी तुम्हाला काय विचारलं आहे बघा, ते कारण विचारलं, 23 ऑगस्ट हाच दिवस सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी भारताने का निवडला. मुंबईला असेल याच दरम्यान 11 ऑगस्टला लॉन्चिंग केलं रशियानं लुना 25 नावाची चंद्रावरची मोहीम आणि 20 ऑगस्टला ते क्रॅश झालं, अयशस्वी ठरली मोहीम. ते देखील दक्षिण ध्रुवावरच उतरणार होते, आपल्या आधी नंबर आणायचा त्यांचा प्रयत्न होता परंतु ते अयशस्वी ठरलं. मग आपण दक्षिण ध्रुवावरच का गेलो किंवा तिथंच का लॉन्चिंग केलं, बरोबर आहे, हा एक मुद्दा तुम्हाला याचं एक उत्तर देणं गरजेचं आहे. 23 ऑगस्टच ही तारीख आपण का निवडली, या दोन प्रश्नांचं उत्तर. आता इतर तर माहिती मी तुम्हाला सगळी सांगितली, या दोनची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आणि तुम्ही द्याल ही मला अपेक्षा आहे. मोहिमेची उद्दिष्टे काय, चांद्रयान मोहिमेची, चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरणे हे एक उद्दिष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं, प्रगत अवकाश यान तंत्रज्ञान, बघा प्रगत अवकाश यान तंत्रज्ञान, चंद्रावर यान उतरण्याचे तंत्रज्ञान, स्वदेशी उपकरणे यांच्या चाचण्या घेणे, इतर ग्रहावरील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे हे एक उद्दिष्ट. दुसरं काय, चंद्राच्या दक्षिण भागात, बरोबर आहे, काय म्हणलं, दक्षिण भागामध्ये हजारो अब्जावधी, बघा इथं काय म्हणलं, अब्जावधी वर्षापूर्वीचे खडक आहेत त्याच्या पृष्ठभागाच्या उगमासंबंधी धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करणे हे एक उद्दिष्ट आहे. आणि बर्फाच्या स्वरूपातील पाण्याच्या साठ्याचा शोध घेणे, दक्षिण ध्रुवावर जर भेटलं तर बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे आणि त्याचा शोध घेणे हे एक या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. अशी तीन उद्दिष्टे, हे देखील उद्दिष्ट तुम्हाला चांद्रयान मोहिमेची माहिती असणं अपेक्षित आहे. आता हे चांद्रयान मोहीम सक्सेस झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल इस्रोचे अध्यक्ष यांनी देखील भाषण केलं, मोहिमेचे संचालक जे कोण आहेत त्यांनी सगळ्यांनी भाषण केली. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेत, परंतु दक्षिण आफ्रिकेमधनं त्यांनी या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण देखील पाहिलेलं आहे. आणि लाईव्ह प्रेक्षेपण पाहिल्यानंतर आपली ही मोहीम सक्सेस झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या टीमचं सर्वांचं अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही गौरवोद्गार काढले आहेत ते देखील गौरवोद्गार आपल्याला पाहिजेत. त्यांनी काय म्हणलं बघा, आतापर्यंत आपण चंदा मामा दूर के, बरोबर आहे, असं म्हणत होतो, असे गाणं म्हणत होतो, नव्या पिढीतील मुले काय म्हणतील, चंदा मामा बस एक टूर के. इथं दूर के म्हणलं, इथं काय इथं दूर के, इथं आता इथून कुठं काय म्हणतील मुलं, नवीन पिढी काय म्हणतील, टूर के असे गाणे म्हणतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ज्या इस्रो या संस्थेने ही मोहीम सक्सेसफुल केली त्या इस्रो संस्थेचा लॉंग फॉर्म बऱ्याच वेळेस विचारला, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोची स्थापना कधी झाली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. या इस्रोचं मुख्यालय कुठे आहे, बेंगलोरूला आहे, कर्नाटक या ठिकाणी. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहे, डॉक्टर एस सोमनाथ हे सध्याचे या मोहिमेचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चांद्रयान 3 मोहिमेबद्दल खूप माहिती आहे परंतु सगळीच माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असेल असं भाग नाही. मग जे काय एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे आपल्या एमपीएससीला, यूपीएससीला, टीसीएस, आयबीपीएससीच्या किंवा सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती मी या ठिकाणी घेतलेली आहे. तरी पण आता चांद्रयान 3 मोहिमेवर आधारित काही सराव प्रश्न, टेस्ट स्वरूपातले सराव प्रश्न आपण घेऊया, त्याची उत्तरं पण मी तुम्हाला सांगेल. मग हा पहिला प्रश्न आहे, चांद्रयान 3 मधील लँडरचे नाव सांगा. काय नाव आहे, विक्रम नाव आहे. काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे 10 प्रश्न मी तुम्हाला सोडवला, इथं आपण सोडून घेतोय. दुसरा प्रश्न आहे, चंद्रावर यान उतरणारा भारत जगातील कितवा देश ठरला, तर भारत जगातील कितवा देश ठरला, 4th. परंतु दक्षिण ध्रुवावर उतरणारा कितवा म्हणलं तर त्याचं उत्तर पर्याय, दक्षिण ध्रुव म्हणलं की पहिला आणि भारत जगातील कितवा देश आहे चांद्रयानावर जाणारा उतरणार तर त्याचं उत्तर आहे 4th. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न काय, चंद्रयान 3 यशस्वी प्रक्षेपण कोणत्या अग्निबाणाच्या सहाय्याने करण्यात आले, LMV3M4 या अग्निबाणाच्या सहाय्याने. 4th प्रश्न आहे, भारताचे चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर उतरण्यात आले, तर बघा दक्षिण ध्रुवावर उतरण्यात आले. आतापर्यंतच्या 3 देशांनी जे काय भारत असेल, रशियन असेल, चीन असेल, यांनी विषुववृत्तीय ध्रुवावर उतरले आहे, परंतु आपण कुठं उतरलंय, दक्षिण ध्रुवावर उतरलंय. आणि ते दक्षिणवरच का याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, चंद्रयान 3 लाईव्ह स्ट्रीमिंगने जागतिक विक्रम मोडला. बघा इथं काय म्हणलंय, लाईव्ह इस्रोचं जे काय यूट्यूब चॅनल आहे, लाईव्ह स्ट्रीमने जागतिक विक्रम मोडला इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर.
लँडिंग होताना तब्बल टिंबटिंब इतक्या लोकांनी लाईव्ह सोहळा पाहिला तर 80,59,688 लोकांनी 6:04 जे काही सॉफ्ट लँडिंग झालं ते एवढ्याने पाहिले. हा जागतिक विक्रम झाला. याच्यापूर्वी फिफा वर्ल्ड कपचा विक्रम आहे, परंतु हा विक्रम मोडीत काढला आणि लाईव्ह स्ट्रीमिंग इस्रोच्या युट्यूब चॅनलवर 80,59,668 लोकांनी पाहिलंय. आणि ह्या प्रश्नाला तुम्ही IMP म्हणून बघा की भविष्यामध्ये ज्या काही एक्झाम होतील 23, 24, 25 त्या परीक्षेत माझा एक असा अंदाज आहे कदाचित यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विक्रम लँडरचे आयुर्मान किती दिवस आहे तर 14 दिवस, चंद्रावरचा 1 दिवस, इथं किती म्हणलंय 14 दिवस असं आयुर्मान आहे. 7वा प्रश्न, चंद्रावर उतरलेले पहिले मानव नील आर्मस्ट्रॉंग होय, टिंबटिंब या वर्षी त्यांनी हा विक्रम मोडला तर 20 केला, मोडला म्हणण्यापेक्षा इथं केला, विक्रम केला असं म्हणू, त्यांनी विक्रम केला इथं चुकून मोडला शब्द आहे, तर त्यांनी विक्रम केला तर कधी 20 जुलै 1969 केला. चंद्रावर मानव उतरणारा जगातील पहिला आणि एकमेव देश कोणता? अमेरिका. मानव उतरणार पहिला, इथं हा शब्द महत्वाचा बघा, चंद्रावर मानव उतरणारा पहिला देश कुठला? अमेरिका. ठीक आहे. 9वा प्रश्न, 2023 रशियाची लुना 25 मोहिमेचे प्रक्षेपण कधी करण्यात आले? तर याचं प्रक्षेपण 11 ऑगस्ट 2023 करण्यात आलं. टिंबटिंब रोजी रशियाचे लुना 25 यान अनियंत्रित होऊन चंद्रावर कोसळले असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 20 ऑगस्ट 2023. म्हणजे बघा, 11 ऑगस्टला लॉन्चिंग केलं, 20 ऑगस्टला ते कोसळलं. आपल्या आधी 23 ऑगस्टच्या आधी त्यांचं उतरायचा प्लॅन होता दक्षिण ध्रुवावर. रशियाचा प्रयत्न होता, परंतु बॅडलक त्या तिथल्या अवकाश संस्थेचं. 20 ऑगस्टला ते अनियंत्रित झाले आणि चंद्रावर कोसळले. तर लुनाच्या संदर्भात देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. असे आपण विद्यार्थी मित्रांनो टोटल चांद्रयान मोहिमेवरचे 10 प्रश्न पाहिले. चंद्रयान मोहिमेवरची इतर बरीच माहिती तुमच्याकडे पण असेल. तुमच्याकडे जर काय अतिरिक्त माहिती असेल एक्झाम ओरिएंटेड, आता माहिती तर खूप असते, मला जेवढं शक्य तेवढं संकलन कलेक्शन त्याचं संपादन करून मी आजच्या यूट्यूबच्या चंद्रयान मोहीम यशस्वी यावर मी लेक्चर घेतलं ते तुम्हाला दिलेच आहे. तुम्हाला वाटलं आणखीन सर ही महत्त्वाची माहिती, तर तुम्ही निश्चितच ती कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्याला आणखीन त्या माहितीबद्दल माहिती मिळून जाईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. Thank you.